बातमी मुंबईत ना आहे। मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आलाय। मुंबई आणि पुण्यामध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी या फोनवरच्या व्यक्तीने दिल्याचं कळतंय। अंधेरी आणि कुर्ला भागात उद्या सकाळी 6:30 वाजता स्फोट घडवण्याची धमकी या फोन कॉलद्वारे दिली गेली आहे। फैसल तांडेल आपल्याला माहिती देतात। फैसल, या फोन कॉल बद्दल काय माहिती मिळते? आतापर्यंत पोलीस सूत्रांकडून माहिती भेटली त्याप्रमाणे काल सकाळी 10:00 दरम्यान मुंबई पोलीस कंट्रोल रूमला कॉल आलेला आणि कॉलरने दावा केलाय की 26 जूनच्या संध्याकाळी 6:30 वाजता मुंबई अंधेरी आणि कुर्ला भागात बॉम्बस्फोट होणार आहेत। या बाबत मुंबई पोलिसांनी काळजी घेत या संदर्भात गुन्हा तर दाखलच केलाय, पण कॉलरने जे दावा केला त्याच्यामध्ये बरंच काही माहिती दिली। त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की त्यांना त्याला 2 लाख रुपयाची गरज आहे आणि ही रक्कम मिळाल्यानंतर तो बॉम्बस्फोट थांबवू शकतो। त्याचबरोबर पुण्याचे बॉम्बस्फोट जे होणार आहे तिकडे त्याला तो स्वतः ते घडवत असून त्यासाठी त्याला 2 कोटी भेटणार आहे। आणि महत्वाचं म्हणजे त्यांना त्याला जर 2 कोटी मिळाली, त्यांनी जी 2 लाखांची मागणी केली ते 2 लाख त्याला जर मिळाले तो त्याच्या माणसाबरोबर मलेशियाला रवाना होणार आहे। आता पोलिसांनी हा संदर्भात अंधेरी आंबोली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून ह्याचा पुढील तपास सुरू केलेला आहे। त्याचबरोबर हा जो कॉल आहे तो कॉल जोनपूर उत्तर प्रदेश इथून आलेल्याचा समजतोय। तर पोलीस मुंबई पोलीस त्याचबरोबर गुन्हे शाखा ह्या प्रकरणाचा तपास सुरू केला असून या कॉलर कोण आहे या संदर्भात शोध घेत आहेत। कारण आपण जर काही महिन्यापूर्वी बघितलं तर बरेच कॉल जे आहेत मुंबई पोलिसांना येत होते आणि बहुतेक कॉल जे आहेत एक मानसिक आजार किंवा कोण त्रासलेला माणूस आहे त्यांनी केलेले असं तपासात समोर येते। तरी हे पण कॉल असंच कुठल्या माणसांनी केलाय का हे पाहणं मात्र महत्वाचं असणार आहे। फैसल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल सकाळी 10 वाजता पोलीस कंट्रोल रूमला एक फोन आला होता। 24 जूनला म्हणजे उद्या संध्याकाळी 6:30 वाजता मुंबईच्या अंधेरी आणि कुर्ला भागात बॉम्बस्फोट होतील या आशयाचा फोन आहे। पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।